ओके, गुड मॉर्निंग. मॉर्निंगचे 7 o'clock झाले आहेत आणि आज आहे आमचं चेकआउट आणि बॅक टू द मुंबई. सो आजचा प्लॅन असा असणार आहे, आता ब्रेकफास्ट आहे, त्याच्यानंतर मीना बाजार आहे, लाल किल्ला म्हणून एक रेस्टॉरंट आहे तिथे जेवणार आहे आणि तिथनं पुढे एअरपोर्टला प्रोसिड होऊन मुंबईसाठी निघून जाणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजताची फ्लाईट आहे आमची मुंबईसाठी आणि मग नंतर घरी. हॅलो, आता निघालो आहे. काल जरा ग्रुपमध्ये खूप भसड झाल्यामुळे आज जरा मी लवकरच चाललो आहे. काय कोणाला इश्यू नाही व्हायला पाहिजे म्हणून चेकआउटच्या दिवशी जाम प्रॉब्लेम असतात. कोणाचं काय बिल असतं काय असतं ते पटापट करून घेईन आणि बस माझी मी काढून घेईल. आता आज सगळेजण एकदम वेगवेगळे डिवाइड होऊन आपल्या आपल्या मार्गाला निघून जातील. ओके, सो का आता आज शेवटचा दिवस, तर अर्थातच शॉपिंगचा दिवस. मागे सगळी दुकानं बघताय तुम्ही, शॉपिंगची, चॉकलेटची, फ्रुट्स आहेत, काही कॅफेज आहेत. माझे सगळे गेस्ट पुढे आहेत, तर आता काय बाय करायचं आणि काय नाही बाय करायचं ह्याचा मी विचार करतो आणि घेतो. आता इकडे वाजलेत सकाळचे 10:30, यांना मी 2 तासाचा टाईम दिला आहे, 12:30 वाजेपर्यंत पुन्हा यायला सांगितलं आहे. आणि मग इथनं एक लाल किल्ला म्हणून रेस्टॉरंट आहे जे पहिल्या दिवशी जेवलेलो, तिथनं जेवणार आणि पुन्हा बॅक टू द मुंबई. बेसिकली ह्या इकडे सगळ्या गाड्या वगैरे पार्क करून ह्या इकडे सगळी अशी सोन्याची दुकानं आहेत, मोबाईलची दुकानं आहेत आणि जे आपल्याला हवं आहे ते घ्यायचं. इकडे पण सेम आपलं ठाण्यासारखं मुंबईसारखंच आहे, कळव्यासारखं. कपड्यांची दुकानं, परफ्यूमची दुकानं आहे ज्यात ही लोक बक्कळ मार्जिन वगैरे काढतात. आणि फक्त प्रत्येक दुकानात जाते तर एकच गोष्ट करते मी, हां कितने का तो मला बोलतो 2900, मग मी 2900 × 22 करतो. ओके, आयफोनचा प्राईज आहे, गोल्डचा प्राईज आहे, पण कम्पेरेटिव्हली आपल्यापेक्षा गोल्ड इकडे 100% स्वस्तच भेटतं. जर तुम्ही दुबईला येत असाल किंवा तुमचा मित्रपरिवारमधलं कोण दुबईला येत असेल तर त्यांना खरंच तुम्ही गोल्ड घेऊन यायला सांगा. साधारणतः 1 तोळ्याच्या पाठीमागे 5000 रुपये आपल्याला वाचतातच वाचतात. हे इथलं दुबईमधलं आमचं अकबर ट्रॅव्हल्स ऑफिस, अकबर ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया. छान वाटतं बघितलं की जाम धावपळ झाली, खूप काही गोष्टी घेतल्यात. मी एअरपोर्टला गेलो ना की थोडं तुम्हाला रिलॅक्समध्ये सांगतो. इकडे मीना बाजारमध्ये जे मीना ज्वेलरी म्हणून आहे, आपले इंडियाचाच माणूस आहे, त्यांच्याकडनं मी खूप सारी ज्वेलरी घेतली आहे आणि जवळजवळ माझ्या बसने पण बरीचशी ज्वेलरी घेतली आहे. आता माझ्यातले 10-12 लोक मला भेटत नाहीत आणि मला पटकन निघायचं आहे, एअरपोर्टला पण जायचं आहे, त्या काही गडबडीमध्ये आहे मी सगळं. तर मी तुम्हाला भेटतो एअरपोर्टला आणि सगळ्या गोष्टी सांगतो. पूजेसाठी काहीतरी एक स्पेशल गिफ्ट घेतले, दिदी पिऊ लेकू आईसाठी घेतले खायला, पूजा तुझ्यासाठी खायला, 2 मिनिटं, पूजेसाठी खायला घेतलं आहे आणि बस काय नाही शॉपिंग. आईला जे मी नेहमी चार्जिंगसाठी जे डॉग्स वापरतो जे जे आहे तेच माझं यांनी इथनं घेतलं, सांगितलं की हे अलाउड नाही आहे तिकडनं. आणि असं मला काय माहीतच नव्हतं, मी जेव्हा इंडियातनं इकडे दुबईला आलेलो तेव्हा अलाउड होतं आणि इकडे आलं की त्याने डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकलं. ठीक आहे, आता काय नाही, एअरपोर्टला आलो, थोडीफार काही शॉपिंग वगैरे केली, मी काही पूजेसाठी गोल्डचं पण गोष्ट घेतलेली आहे आणि छोटी मोठी गोष्ट घेतलेली आहे. आता मी एअरपोर्ट म्हणजे F12 जाऊन माझी बोर्डिंग करतो आहे. ओके, आणि काय नाही, थोडं नर्वस म्हणजे नर्वस सारखं. ओके, सो 6:20 झालेत आणि विमान एकदम राईट टाइम चालू आहे. पुन्हा एकदा टाइमलेस बघतोय आणि माझ्यासोबत मयंक भाई आहेत, हे माझ्यासोबत पूर्ण ट्रीपमध्ये होते, एकदम चांगला म्हणजे एकदम मस्त जेंटलमॅन माणूस आहे. आणि काय नाही, आता थोडेफार फोटोज व्हिडिओज काढून झोपून जाईल. ठीक आहे, चला भेटूया 2 मिनिटं. आलो. ओके, तर आता सीन असा झालेला आहे
की मी इंटरनॅशनल एअरपोर्टला उतरलो, तिथनं डोमेस्टिकला आलो, पूजाला फोन केला, अक्षयला फोन केला, सागरला फोन केला, प्रतीकला फोन केला, पण कोणच नाही आलं. आणि इंटरनॅशनलवरून डोमेस्टिकला एका व्ही आय पी गेस्टला मी तिथनं सोडलं. आणि मग अक्षय आला, त्याने मला बिसलरीच्या इथनं घेतलं. मी पार्लरात पटकन जाऊन पुलाव वगैरे खाल्ला. आणि आता पूजा पण येते रुईयावर, तर दुबईवरनं डायरेक्ट घरी नाही, रुईयावर आहे आता. तर पूजा भेटली, मी इकडे समर, अक्षय आणि आम्ही डायरेक्ट आलो इकडे गिरगावला. हाय, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला